यवला तालुका क्रीडा संकुलाची इतकी दयनीय अवस्था झालेली आहे की त्या ठिकाणी टेनिस टेबल, स्विमिंग पूल, हॉलीबॉल अशा अनेक खेळासाठी महाराष्ट्र शासनाने वन आमदार छगन भुजबळ यांच्या प्रयत्नाने क्रीडा संकुलासाठी करोड रुपये खर्च केले आणि त्याच संपूर्ण इतकी दयनीय अवस्था झालेली आहे की स्विमिंग पूलमध्ये मोठ्या प्रमाणात घाणीचं साम्राज्य पसरलेलं आहे. त्या ठिकाणी झाडे उगवली आहेत. महत्वाचं म्हणजे पाणी सुद्धा नाही. ज्या ठिकाणी कपडे बदलण्याची जागा आहे त्या ठिकाणी नागरिकांनी शौचालय केलेलं असून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घाणीचं साम्राज्य दिसत आहे. त्या क्रीडा संकुलाच्या आवारात नशा करणारी मोठ्या प्रमाणात दिसत असल्यानं त्या ठिकाणी सिगरेट पुड्या यांचे ढीक साचलेले आहेत. जे अधिकारी आहेत ते कधी ह्या क्रीडा संकुलकडे ढुंकूनही पाहत नाही. तेव्हा शासनाकडून खेळाडूंसाठी करोडो रुपये खर्च करून अशा प्रकारे क्रीडा संकुल उभारले जातात आणि त्याकडे अशा अधिकारी लक्ष देत नाहीत याला म्हणायचे काय. त्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. क्रीडा संकुल जर चांगले असेल तर खेळाडू देखील चांगले घडतील अशी खंत येथील क्रीडाप्रेमी व्यक्त करीत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून क्रीडा संकुल समितीची सभा देखील घेण्यात आली नाही तर या विषयावर कोण पुढाकार घेऊन चर्चा करू करणार अशी खंत क्रीडा संकुल समितीचे किशोर सोनवणे यांनी व्यक्त केली आहे. येवला शहरातील क्रीडा संकुलमध्ये मी या ठिकाणी मॉर्निंग वॉकसाठी आलो असताना क्रीडा संकुलची जी अवस्था पाहिली ती अतिशय दयनीय आहे. मी देखील काही दिवस या क्रीडा समितीवर होतो परंतु ती समिती आज अस्तित्वात नाही. तिच्या कुठे आता या मध्यंतरीच्या काळामध्ये कुठलं मीटिंग झालं नाही. परंतु आज जे कोट्यवधी रुपये खर्च करून भुजबळांनी या येवले शहरामध्ये एक चांगली संकल्पना क्रीडा संकुलची राबवली. एवढी मोठी जागा या ठिकाणी आहे. या क्रीडा संकुलमध्ये अद्ययावत जिम आहे, ग्रीन जिम आहे, या ठिकाणी स्विमिंग टँक आहे, या ठिकाणी टेनिस कोर्ट आहे, या ठिकाणी बास्केटबॉल आहे. या असा असंख्य या मुलांच्या खेळण्यासाठी वस्तू इथे असताना, साहित्य असताना मात्र या ठिकाणी त्या येवले शहरातील या तरुणांना त्याचा उपभोग घेता येत नाही. अतिशय दयनीय असतं या ठिकाणी. आता तुम्ही समोर बघाल तर या स्विमिंग टँकमध्ये इथे झाडं उगवलेली आहेत, गवत उगवलेलं आहे, संपूर्ण बाजूचा परिसर फुटलेला आहे, मधला परिसर देखील स्वच्छ नाही, अतिशय दुर्गंधी या ठिकाणी झालेली आहे. लोकांनी या ठिकाणी शौचालय बनवून टाकलेलं आहे. इतकी दयनीय अवस्था या क्रीडा संकुलची झालेली आहे. या ठिकाणी कुणाचंही लक्ष नाही. याच्यावर कोण मेंटेनन्स करते, नगरपालिका आहे की समिती आहे हे देखील जनतेला माहीत नाही. त्याचा खुलासा कुठे नाही. आणि म्हणून याकडे नगरपालिका असो,
किंवा सन्माननीय भुजबळ साहेबांनी देखील या ठिकाणी हे काय चाललेलं आहे याचा एकदा याची पाहणी करून हे इतकं इतकं सुंदर केलेले आहे क्रीडा संकुल पुन्हा कार्यान्वित झालं पाहिजे अशी या जनतेतनं मागणी आहे आणि त्या दृष्टीने प्रयत्न झाले पाहिजे. तर या खऱ्या अर्थानं हे जे काही आज काळाची गरज आहे की आज आपण पाहतो आहे की जागोजागे बाहेर झालेले आहेत परंतु मुलांना खेळण्यासाठी जे काही व्यायामशाळा पाहिजे त्या नाही आहे आणि एवढी चांगली व्यवस्था या ठिकाणी उभी केलेली असताना तिची जर अशा प्रकारे दुरावस्था असली तर मात्र या ठिकाणी त्या ठिकाणी अगदी काळजीपूर्वक लक्ष देऊन आणि हे कार्यान्वित झालं पाहिजे अशी मी या ठिकाणी शिवसेनेत येवलाच्या वतीने या ठिकाणी मागणी करतो आहे.